स्वागत आहे तुमचं पूनम सिंपल रेसिपी आपल्या चॅनलवर। आज मी राजमा बनवणार आहे। त्याच्यासाठी 3 मोठे टोमॅटो बारीक करून घेतले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट, 2 कांदे बारीक कापलेले, राजमा हा भिजत ठेवलेला आहे आणि सकाळी तो कुकरमध्ये छान नरम करून घेतला आहे। तर तेल घ्यायचं, तेलामध्ये थोडे खडे मसाले टाकायचे, मोठी वेलची, कलमी आणि तमालपत्र। ते छान तेलामध्ये झालं की आपल्याला याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा इथे बारीकच कापून घ्या आणि थोडा कांदा नरम झाला की याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। याच्यामध्ये अद्रकचा वापर थोडा जास्ती आहे, तर एक मोठा तुकडा घ्यायचा अद्रकचा आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायच्या। आता हे छान परतल्यानंतर जे जाडसर आपण मिक्सरमधून टोमॅटो काढून घेतले आहेत ते टाकायचे आणि छान आता याला तेल फुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता कांदा टोमॅटो हा लवकर होण्यासाठी मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते 1 चमचा, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो लवकर होणार तेलामध्ये। इथे मीठ टाकून झालं आहे, आता याला छान तेल सुटू द्यायचं। आता तेल सुटलेलं आहे, आपण याच्यामध्ये कोरडे मसाले टाकू। 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, जिरे पावडर 1/2 चमचा, धने पावडर 1/2 चमचा आणि गरम मसाला 1/2 चमचा। याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि जो उकडून घेतलेला राजमा आहे तो आता याच्यामध्ये टाकायचा। राजमा हा तुम्ही रात्रीच भिजत टाकायचा पाण्यामध्ये, सकाळी करायचा असेल तर, आणि नंतर सकाळी कुकरमध्ये नरम करून घ्यायचा। आता पाणी आवडीप्रमाणे टाका, तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे। आता इथे काय करायचं, थोडे राजमा घ्यायचे वाटीत आणि त्याला चमच्याने थोडंसं मॅश करायचं, असं बारीक करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून या राजम्याची जी ग्रेव्ही आहे त्याला छान अशी चव येते। आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट होऊ द्यायचं, कमी गॅसवर ठेवला तरी चालेल। तर तयार आहे असा आपला राजमा। आता मीठ नाही टाकायचं याच्यामध्ये, मीठ आधीच टाकलेलं आहे। सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, पण त्याचं नावच राजमा चावल आहे त्याच्यामुळे भाताबरोबरच अतिशय छान लागतो। तर नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। परत भेटूया अशाच एका सिम्पल रेसिपीबरोबर।